हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या GM अकॅडमीमध्ये. आय होप सो तुम्ही या सिरीजचा मागील व्हिडिओ बघितला असेल, तसेच लाईक आणि शेअरही केलाच असेल. मागील व्हिडिओमध्ये आपण 2017 रोजी रिसेंट ट्रेंड इन ऑटोमोबाईल या टॉपिकवर विचारलेले काही क्वेश्चन्स बघितले. नाऊ इन दिस व्हिडिओ वी डिस्कस ऑल रिमेनिंग क्वेश्चन विथ मी सोनाल लोणे. सेट ए क्वेश्चन नंबर 91. When the sun gear is held and planet carrier is turned, the planetary gear set provide. Options are first, speed reduction, second, speed increases, third, direct drive, fourth, reverse speed. Planetary gear set लाच आपण epicyclic gear train असेही म्हणतो. याचा उपयोग automatic transmission system मध्ये केला जातो. Planetary gear set मध्ये sun gear, planet gear आणि ring gear यांची arrangement असते. सपोज हा सन गिअर आहे, त्याच्या अराउंड प्लॅनेट गिअर रोटेट होतो. प्लॅनेट गिअर रिंग गिअरलाही एंगेज आहे. रिंग गिअर हा इंटरनल गिअर असतो. या गिअर सेटच्या अरेंजमेंटमधून आपण कोणताही एक गिअर जर लॉक केला तर डिफरंट स्पीड अचीव होतात. जेव्हा आपण सन गिअर लॉक करतो आणि प्लॅनेट गिअर टर्न करतो तेव्हा फास्ट स्पीड मिळतो, म्हणजेच स्पीड इन्क्रीज होतो. सो या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, दॅट इज स्पीड इन्क्रीजेस. प्लॅनेटरी गिअर सेट हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यात ओव्हर ड्राईव्ह अँड अंडर ड्राईव्ह अशा दोन कन्सेप्ट आहेत. तसेच कोणता गिअर लॉक केल्यानंतर कोणती स्पीड अचीव होईल यावर डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन्स विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 92. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर इज कन्सिडर इन युनिफॉर्म टायर क्वालिटी ग्रेडिंग इन ऑल टायर्स एक्सेप्ट स्नो टायर्स. ऑप्शन्स आर फर्स्ट टायर प्रेशर, टायर मटेरियल अँड थ्रेड डिझाईन, सेकंड थ्रेड वियर, ट्रॅक्शन अँड टेम्परेचर रेझिस्टन्स, थर्ड थ्रेड वियर, थ्रेड डिझाईनिंग, फोर्थ नॉन ऑफ द अबव. युनिफॉर्म टायर क्वालिटी ग्रेडिंग म्हणजेच UTQG. UTQG मध्ये पॅसेंजर कारच्या टायरसाठी सेट ऑफ स्टँडर्ड दिलेले आहे, जे की टायरचे थ्रेड वियर, टेम्परेचर रेझिस्टन्स आणि ट्रॅक्शन मेजर करण्यासाठी वापरले जातात. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन या असोसिएशनने हे UTQG इस्टॅब्लिश केले आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, थ्रेड वियर, ट्रॅक्शन अँड टेम्परेचर रेझिस्टन्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 93. An overdrive simple epicyclic gear train has sun and annular gear with 21 and 75 teeth respectively. How many teeth will be there to planet gear? Options are first 54, second 21, third 33, fourth 21. आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे की epicyclic gear train काय असते ते. यात सन गिअर, प्लॅनेट गिअर आणि रिंग गिअर यांची अरेंजमेंट आहे. आता या प्रश्नामध्ये प्लॅनेट गिअरवरचे टीथ विचारले गेले आहे आणि सन गिअर अँड रिंग गिअरचे टीथ दिलेले आहे. या सिस्टीममध्ये एक रिलेशन असते डायरेक्टली, जे की आहे टीथ ऑन रिंग गिअर इज इक्वल टू टीथ ऑन सन गिअर प्लस ट्वाइस इन टू टीथ ऑन प्लॅनेट गिअर. देअरफोर 75 इज इक्वल्स टू 25 प्लस 2 इंटू टीथ ऑन प्लॅनेट गिअर. या कॅल्क्युलेशन वरून डायरेक्टली आन्सर मिळते, जे की आहे 27. सो राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, 27. क्वेश्चन नंबर 94. इन द ऑटोमॅटिक ट्रान्समिशन द बँड इज कंट्रोल बाय. ऑप्शन्स आर फर्स्ट अ क्लच, सेकंड अ सर्वो, थर्ड अँड अक्युम्युलेटर, फोर्थ अ ड्रम. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजेच ATS मध्ये डिफरंट ट्रान्समिशन कंडिशन अचीव करण्यासाठी क्लच आणि बँडचा वापर केला जातो, वेगवेगळे कंपोनेंट कनेक्ट आणि डिस्कनेक्ट करण्यासाठी. ATS मध्ये स्टील बँड वापरले जातात अँड इट रॅप अराउंड सेक्शन ऑफ द गिअर ट्रेन अँड कनेक्ट टू द हाऊसिंग. आणि बँड हा सर्व सिस्टीमच्या मदतीने ॲक्च्युएट केला जातो. सो राईट ऑप्शन इज क्वेश्चन नंबर 2, अ सर्वो सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 95. अँड ऑटोमोबाईल कॉर्नरिंग पॉवर इज रेशो ऑफ. ऑप्शन्स आर फर्स्ट कॉर्नरिंग फोर्स अपॉन स्लिप अँगल,
सेकंड स्लिप अँगल अपॉन कॉर्नरिंग फोर्स, थर्ड कॉर्नरिंग फोर्स अपॉन प्रेशर ऍट सेंटर, फोर्थ प्रेशर ऍट सेंटर अपॉन कॉर्नरिंग फोर्स. ह्या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन नंबर वन, म्हणजे कॉर्नरिंग पॉवर इज इक्वल्स टू कॉर्नरिंग फोर्स अपॉन स्लिप अँगल. कॉर्नरिंग फोर्स काय असते? जेव्हा कोणती व्हेकल टर्न घेते तेव्हा टायर काही अँगलने इन्क्लाइंड होतात, त्या इन्क्लिनेशनला अँगल ऑफ स्लिप म्हणतात. जेव्हा व्हेकल टर्न घेते तेव्हा त्या बॉडीवर सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतो. हा सेंट्रीफ्युगल फोर्स व्हील्सला बाहेर फेकतो, पण व्हील हे स्टेरिंगला कनेक्ट असतात काही लिंकच्या मदतीने. ह्या लिंक व्हील्सला बाहेर जाण्यापासून अपोज करतात व्हेकलची स्टॅबिलिटी मेंटेन ठेवण्यासाठी. सो ह्या सेंट्रीफ्युगल फोर्सचा इफेक्ट काउंटर करण्यासाठी अपोजिट साईडने व्हील्सवर जो काही फोर्स अप्लाय होतो त्याला कॉर्नरिंग फोर्स म्हणतात. कॉर्नरिंग पॉवर मीन्स द रेट ॲट विच कॉर्नरिंग फोर्स इन्क्रीजेस. जितकी जास्त कॉर्नरिंग पॉवर तितकी व्हेकल स्टॅबल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 96, द प्रेशराइज कूलिंग सिस्टीम अलॉज. ऑप्शन्स आर, फर्स्ट द कूलंट टू सर्क्युलेट ॲट हायर टेम्परेचर विदाउट बॉइलिंग, सेकंड द कूलंट टू सर्क्युलेट ॲट लोअर टेम्परेचर विदाउट बॉइलिंग, थर्ड कूलंट लॉसेस थ्रू इव्हॅपोरेशन अँड सर्जिंग, फोर्थ नॉन ऑफ द अबव. दोन टाईपच्या कूलिंग सिस्टीम ऑटोमोबाईलमध्ये वापरल्या जातात, एक म्हणजे एअर कूलिंग आणि सेकंड वॉटर कूलिंग. एअर कूलिंग सिस्टीममध्ये ॲटमॉस्फेरिक एअरचा यूज करून इंजिन टेम्परेचर रिड्यूस केले जाते, आणि वॉटर कूलिंगमध्ये कूलिंग वॉटर इंजिनच्या अराउंड सर्क्युलेट करून टेम्परेचर रिड्यूस केले जाते. वॉटर कूलिंगमध्ये थर्मोसायफॉन सर्क्युलेशन आणि पंप सर्क्युलेशन अशा दोन प्रकारे सर्क्युलेशन केले जाते. थर्मोसायफॉन सर्क्युलेशनमध्ये कूलिंग वॉटर डेन्सिटी डिफरन्समुळे पूर्ण सिस्टीममध्ये सर्क्युलेट होते, आणि ह्याच सिस्टीममध्ये जर पंपचा यूज करून वॉटर सर्क्युलेट केले गेले तर ते झाले पंप सर्क्युलेशन. ह्या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, दॅट इज द कूलंट टू सर्क्युलेट ॲट हायर टेम्परेचर विदाउट बॉइलिंग. क्वेश्चन नंबर 97, बिटवीन टॉप गिअर रेशो अँड बॉटम गिअर रेशो विच प्रोग्रेशन इज यूज टू सिलेक्ट इंटरमिजिएट गिअर. ऑप्शन्स आर, फर्स्ट अरिथमॅटिक, सेकंड जिओमॅट्रिक, थर्ड हार्मोनिक, फोर्थ नॅचरल. आपण पहिले प्रोग्रेशन काय असते ते समजून घेऊ. कोणत्याही मशीनमध्ये आपल्याला वेगवेगळे स्पीड रेशोची गरज असते. मशीन टूल गिअर बॉक्स डिझाईन करताना स्पीड रेंज ही ठरलेली असते. ह्या स्पीड रेंजमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑपरेशनसाठी वेगवेगळ्या स्पीडची गरज असते, त्यासाठी गिअर बॉक्स यूज करतो. दिलेल्या स्पीड रेंजमध्ये आपण वेगवेगळे गिअर रेशो ऑप्टेन करू शकतो. अरिथमॅटिक, जिओमॅट्रिक आणि हार्मोनिक हे प्रोग्रेशनचे टाईप आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये सक्सेसिव्ह स्पीड मधील डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो, म्हणजेच N2-N1 इज इक्वल टू N3-N2 असे. जिओमॅट्रिक प्रोग्रेशन मध्ये सक्सेसिव्ह स्पीड मधील रेशो हा कॉन्स्टंट असतो, म्हणजे जिओमॅट्रिक प्रोग्रेशन इज द रेशो ऑफ मॅक्झिमम स्पीड अपॉन मिनिमम स्पीड. हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये डिफरन्स बिटवीन रेसिप्रोकल ऑफ एनी टू सक्सेसिव स्पीड इज कॉन्स्टंट. सो राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, जिओमॅट्रिक. क्वेश्चन नंबर 98, द यूज ऑफ PAS सिस्टीम फॉर हेवी ड्युटी व्हेकल्स इज फॉर. ऑप्शन्स आर, फर्स्ट इन्क्रीजिंग द रिक्वायर्ड नंबर ऑफ स्टेअरिंग व्हील टर्न्स, सेकंड ॲडिशनल एफर्ट फॉर स्टेअरिंग, थर्ड मिनिमायझिंग ड्रायव्हर फटीग बाय लाइटनिंग द ॲक्शन ऑफ स्टेअरिंग, फोर्थ नॉट टू परमिट हेवियर लोडिंग ऑफ द स्टेअरिंग व्हील्स. PAS सिस्टीम म्हणजे पॉवर असिस्टेड स्टेअरिंग सिस्टीम. हेवी ड्युटी व्हेकलमध्ये जास्त लोड असल्यामुळे स्टेअरिंग ॲक्शनसाठी ड्रायव्हरला जास्त एफर्ट लागतात. सो स्टेअरिंग ॲक्शनमध्ये ड्रायव्हरचे एफर्ट रिड्यूस करण्यासाठी PAS सिस्टीमचा वापर केला जातो. जनरली PAS सिस्टीम ही हायड्रॉलिक किंवा इलेक्ट्रिक सिस्टीम असते. सो राईट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3, मिनिमायझिंग ड्रायव्हर फटीग बाय लाइटनिंग द ॲक्शन
of the steering. Next, question number 99. Clutch friction material should have following properties. A. High coefficient of friction. B. High energy absorption capacity. C. High level of cyclic working endurance. D. Adequate shear strength. ह्या दिलेल्या सर्व प्रॉपर्टीज मधून रिक्वायर्ड प्रॉपर्टी ग्रुप हा आपल्यांना ऑप्शन मधून सिलेक्ट करायचा आहे. क्लच म्हणजे काय असते? तर विदाउट स्टॉपिंग द ड्रायव्हिंग शाफ्ट क्लच ट्रान्समिट द रोटरी मोशन फ्रॉम ड्रायव्हिंग शाफ्ट टू ड्रिव्हन शाफ्ट. मोस्ट ऑफ क्लच मध्ये सिरेमिक हे फ्रिक्शन मटेरियल म्हणून वापरले जाते. क्लच मध्ये जे फ्रिक्शन मटेरियल यूज केले जाते त्यात दिलेल्या सर्व प्रॉपर्टीज असणे गरजेचे आहे. So, right option is option number 3. Last question. The manifold absolute pressure sensor is used in speed density fuel injection system too. Options are, first, provide signal that enable the ECM that calculates amount of fuel entering in the engine. Second, provide signal that enable the ECM to calculate amount of air entering in the engine. Third, control the fuel pressure at injector. Fourth, control EGR valve. Manifold absolute pressure sensor हे inlet manifold मध्ये install केलेले असते. MAP sensor चे काम काय असते? तर inlet manifold मधील absolute pressure measure करणे आणि ECM ला त्यानुसार signal पाठवणे. ECM ह्या pressure reading चा use करून inlet ला किती amount मध्ये air supply होते हे calculate करते. आणि त्या अकॉर्डिंग फ्युएल एनरिचमेंट अँड इग्निशन टाइम डिसाइड केला जातो. सो राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, प्रोव्हाइड सिग्नल दॅट एनेबल द ईसीएम टू कॅल्क्युलेट अमाउंट ऑफ एअर एंटरिंग इन इंजिन. सो थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू वॉन्ट टू कवर एनी टॉपिक रिलेटेड टू धीस लेट मी नो थ्रू द कमेंट्स.